जिल्ह्यात 128 मिलीमीटर सरासरी पाऊस झाला असून आतापर्यंत 44% पेरण्या झाल्या असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली आहे. जिल्ह्यात आता बहुतांश पेरण्या सुरू झाल्या असून आतापर्यंत 44% पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात 7,03,000 हेक्टर खरीपाची पेरणी क्षेत्र असून आतापर्यंत 3,00,000 हेक्टरवर खरीपांची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात कापूस 7,078 हेक्टर, मका 83 हेक्टर, मूग 10,000 हेक्टर आदी पिकांची पेरणी आतापर्यंत 44% झाली आहे. शेतकऱ्यांना 7 जुलैच्या नंतर उडीद, मूग आणि कापूस ही पिके घेता येणार नाही अशी माहिती ही जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिली आहे. पेरण्या ज्या आहेत तर त्या जसा जसा पाऊस पडत गेला त्या पद्धतीने केलेल्या आहेत. अजूनही काही भागांमध्ये पाऊस नसेल तर आपल्याला 30 जुलैपर्यंतसुद्धा पेरणी करण्यास हरकत नाही. 30 जुलैपर्यंत आपल्याला कुठली पिकं घेता येतात आपत्कालीन परिस्थितीमध्ये याबाबत कृषी विभागाने यापूर्वीसुद्धा सांगितलं आहे. साधारणतः 7 जुलैपर्यंत म्हणजे आजपर्यंत आपल्याला सगळ्याच प्रकारची मूग उडदापासून ती सगळी पिकं आपल्याला घेता येत होती. इथून पुढं 15 जुलैपर्यंत आपल्याला म्हणजे 7 जुलैनंतर मूग आणि उडीद आपल्याला घेता येणार नाही, परंतु आपल्याला 15 जुलैपर्यंत कापसासहित बाकीची इतर सगळी पिकं घेता येऊ शकतात. 15 जुलैच्यानंतर 30 जुलैपर्यंत आपल्याला कापूस, मूग, उडीद ही 3 पिकं वगळता सोयाबीनपासून ती तूर, मका या सगळ्याच प्रकारची पिकं जी आहेत ती आपल्याला घेता येऊ शकतील. आणि 30 जुलैच्यानंतर साधारणतः तूर, बाजरी, मका ह्या पद्धतीची पिकं जी आहेत ती आपल्याला घेता येतील. कापूस, सोयाबीन किंवा मूग उडीद आपल्याला घेता येणार नाही.